नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचे टी टाईम विथ वैशालीमध्ये. मकर संक्रांत जवळ आली की महिला वर्ग अगदी आनंदाने उल्हासाने तयारीला सुरुवात करतात. काठपदर साडी, बांगड्या, सुगड, बाण काय द्यावे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधी करायचा, तिळगुळ, तिळाचे लाडू, वड्या, भोगीसाठी लागणारी भाजी, बाजरीचे पीठ, या सर्व गोष्टींचे गणित मनामध्ये सुरू होते. याचबरोबर आणखीन एक तयारी करायची असती, ती म्हणजे मकर संक्रांतीला मांडायचे विडे. तर आता हे विडे कधी घ्यायचे, कोणी घ्यायचे, कोणं करून घ्यावे, कधी मांडायचे, कधी उचलावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. मैत्रिणींनो, माझ्या सुगड पूजा आणि पौष रविवारची सूर्यनारायणाची पूजा याबद्दलचा माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओजमध्ये जाऊन माझा तो व्हिडिओ पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे विड्याचे संबंधित जे तुम्हाला प्रश्न असतील त्याचे सर्व तुम्हाला उत्तर याच्यामध्ये भेटतील. चला तर मग आपण विड्याला सुरुवात करूया. तर ही विडे मांडण्याची परंपरा हे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे. आपल्या घरामधील जे मोठे व्यक्ती असतात, आपल्या आई, सासूबाई यांनी सर्वांनी हे विडे मांडले, म्हणून आपण ही परंपरा पुढे चालवत आपल्याला हे विडे मांडायचे असते. तर आता हे विडे कधी मांडायचे, तर हे सर्वप्रथम मी तुम्हाला इथे सांगते की हा विडा कोणी घ्यायचा असतो. तर हा विडा कोणत्याही सवाष्णीय स्त्रीने, कोणत्याही सवाष्णीय स्त्रियेकडून आपल्या ओटीमध्ये घ्यायची असते. आणि हा विडा तुम्ही कधी घ्यायचा आहे, तर हा विडा लग्न झाल्यानंतर तुम्ही एक पहिल्या ते 5 वर्षापर्यंत घ्यायचा असतो, पण त्यावेळेस तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही कधीही हा विडा घेऊ शकता. तर याच्यासाठी तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे आता आपण ते पाहू. आणि हे विडा जो आहे तो 25चा असू शकतो, आणि 35चा सुद्धा असू शकतो. 25चा म्हणजे 25 पान, 25 सुपाऱ्या, 25 खारीक, 25 खोबरे आणि तुकडे आणि बदाम, लवंग, वेलदोडे आणि हळकुंड. आता हा बघा, हा माझा 25चा विडा आहे आणि हा इथे मी तुम्हाला मांडून दाखवते. आता तुम्ही सुगडे, तुमच्याकडे आता हे विडे मांडण्यासुद्धा काही काही ठिकाणी संक्रांतीला मांडतात आणि काही ठिकाणी किंक्रांतीला मांडतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही मांडा. आता संक्रांतीची जशी मांडायची असेल तर तुम्ही हे सुगड पूजा झाली ते त्याच्यापुढे तुम्ही मांडू शकता. आणि किंक्रांती जशी दिवशी ज्यांच्याकडे परंपरा आहे त्यांनी किंक्रांती दिवशी सुगड काढल्यानंतर पाटावरती मांडून विड्याचे पूजन करायचे. काही ठिकाणी याला मांडून झाकून ठेवतात आणि काही ठिकाणी 5 स्त्रियांना बोलवून हळदी कुंकू लावून एक एक स्त्रीकडून 5 विड्याचा, एक विडा 5 साहित्याचा, तो विडा आपल्या पदरात 5 स्त्रियांकडून घ्यायचा असतो. तर आता हे बघा, 5 ठिकाणी 5 5 पाने, त्याच्यावरती प्रत्येक साहित्य 5 5 ठेवायचा, याला 25चा विडा म्हणायचा. आणि 35चा असेल तर ती आपण 7 ठिकाणी 5 5 पाने ठेवायचे. आणि कुणाकुणाकडे 10 ठिकाणी पण असतो, म्हणजे 10 ठिकाणी 5 5 पाने, त्याला 50चा झाला. तर हे 5चा माझा विडा आहे, ते 5 5 ठिकाणी, 25चा माझा विडा आहे, तर 5 ठिकाणी 5 पानं. तर ही पहिला मी 5 विड्यावरती 5 खोबरे, खारीक, हळकुंड, बदाम, लवंग, वेलदोडे, सुपारी, हे सर्व साहित्य असे व्यवस्थित तुम्ही मांडून घ्यायचे आहेत. तर ही विड्याची परंपरा तुमच्या घरी असेल तर खूपच छान, आणि नसेल आणि तुम्हाला विडा घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही सवाष्णीय स्त्रीकडून संक्रांतीच्या वेळेस त्या दिवशी घेतले तर छान, नाही जमले तर तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्या ओटीमध्ये 5 सवाष्णी बायकांना बोलून आपल्या ओटीमध्ये हे साहित्य घ्यायचे. आणि त्याच्या पुढच्या वर्षापासून प्रत्येक वर्षी तुम्ही अशा प्रकारे हा 25चा विडा तुम्ही घेतला तर 25चाच तुम्ही पुढच्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी संक्रांतीला किंवा किंक्रांतीला जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही हे विडे मांडायचे आहेत. तर असा हा 25चा विडा आमच्याकडे जशी पद्धत आहे तशी मी तुम्हाला दाखवते. हे 25चा विडा असा मांडून आमच्याकडे बायका बोलून त्याच्यावर फक्त हळदी कुंकू टाकायचे असतात. आणि हे विडे झाकून ठेवण्याची पद्धत आहे. तर इथे पुढे बघा, हे विडे असे मांडून झाले की हळदी कुंकू व्हायचे आणि हे असे सुगड एक पूजेला घेऊन जायचं असतं आणि बाकीचे असे तुम्ही ब्लाऊज पीस असेल तर ते झाकून त्याच्यावरती आपल्याला 5 स्त्रियांना बोलून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्यांना कुंकू द्यायचे आणि उखाणा घ्यायला लावायचे आणि त्या आपल्याला कुंकू लावून त्या आपल्यालासुद्धा उखाणा घ्यायला सांगतात. तर अशी ही विड्याची परंपरा. तर मैत्रिणी, असे तुम्हीसुद्धा असे विडे मांडून तुमच्या घरी पूजन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत धन्यवाद.